नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस की या चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीमधील गणित भाग 2 म्हणजे भूमितीचं जे पहिलं प्रकरण आहे, भूमितीमधील मूलभूत संबोध या प्रकरणाचा चौथा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहत आहात। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला काही मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे। तर इथं पहा, इयत्ता 9वीच्या गणित भाग 1 मध्ये संच या प्रकरणात आपण संयोग संच आणि छेद संच यांचा अभ्यास केला आहे। याचा उपयोग करून रेषाखंड, किरण, रेषा यांचे वर्णन बिंदू संच रूपात आपल्याला करता येते। तर आपण गणित भाग 1 चं जे पहिलं प्रकरण बघितलं, संच, तर संच म्हणजे काय? वस्तूंचा सुस्पष्ट असणारा समूह, म्हणजे ज्या समूहातील वस्तू किंवा घटक आपण अचूक व नेमकेपणाने सांगू शकतो अशाला आपण संच असे म्हटलं। आणि मग संच ही संकल्पना उपयोगात आणून आपल्याला इथं रेषाखंड, किरण, रेषा वगैरे यांचं वर्णन करायचं आहे बिंदू संच रूपामध्ये। मग संयोग संच आणि छेद संच यांचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत। तर थोडक्यात आपण इथं समजावून घेऊ संयोग संच म्हणजे काय। तर संयोग संच म्हणजे समजा ए आणि बी असे दोन संच आहेत आणि संच ए व बी यामधील सर्व घटकांच्या नवीन संचाला आपण ए व बीचा संयोग संच असे म्हणतो। हे आपण संच या प्रकरणामध्ये शिकलो। आणि छेद संच, जर ए व बी हे दोन संच असतील तर संच ए व बी मधील सर्व सामायिक घटकांचा जो नवीन संच तयार होतो त्याला आपण ए व बीचा छेद संच असे म्हणतो। तर या दोन्ही संचाचा उपयोग करून आपण सुरुवात करू रेषाखंड म्हणजे काय हे समजून घेताना। तर इथं पहा, बिंदू ए, बिंदू बी आणि या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच। संयोग संच म्हटलं की बिंदू एकत्र करायचे आहेत आपल्याला आणि त्याचा नवीन संच आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे। म्हणजेच काय असतो? रेषाखंड ए बी। पहा, बिंदू ए, इथं आकृती पहा, हा बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू ए व बी यांच्या दरम्यान असणारे, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दरम्यानता ही संकल्पना सुद्धा व्यवस्थित शिकलेलो आहोत। एक महत्त्वाची गोष्ट परत, अजून बाकी व्हिडिओ तुम्हाला पाहताना इथं वरती आय बटनला व्हिडिओ काही दिलेले असतात आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर शेवटच्या काही सेकंदामध्ये तुम्हाला या प्रकरणाचे किंवा इतर प्रकरणाचे व्हिडिओ अजून तुम्हाला पाहायला मिळत असतात। तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा असं मी म्हणेल। तर इथं पहा, आपल्याला बिंदू ए, बिंदू बी आणि ए व बी यांच्या दरम्यान असणारे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड ए बी असतो। तर हा रेषाखंड ए बी झाला। तर रेषाखंड ए बी ही जी संकल्पना आहे कशी आहे? कोणतेही दोन बिंदू घेतले की ते दोन बिंदू आणि त्यांच्या दरम्यान असणारे सर्व बिंदू यांचा जो संयोग संच असतो त्याला आपण रेषाखंड असे म्हणतो। तर या ठिकाणी रेषाखंड ए बी अशा पद्धतीने आकृती काढल्या जाते आणि रेषाखंड ए बी हे थोडक्यात रेख ए बी असे लिहितात। लिहिताना मात्र त्याला रेषाखंड ए बी असं न लिहिता रेख ए बी असं लिहिलं जातं। रेख ए बी म्हणजेच रेख बी ए। तर हे ए आणि बी या दोन बिंदूंना आपण अंत्यबिंदू असे म्हणतो। रेषाखंडाचे काय म्हणतो याला आपण? अंत्यबिंदू। ए हा पहिला अंत्यबिंदू होईल, बी हा दुसरा अंत्यबिंदू होईल आणि लिहिताना याला आपण रेख ए बी किंवा रेख बी ए असे लिहितो। बिंदू ए व बिंदू बी हे रेख ए बीचे अंत्यबिंदू आहेत आणि रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतराला आपण रेषाखंडाची लांबी असे म्हणतो किंवा या दोन बिंदूंच्या दरम्यान असणारं अंतर म्हणजेच या रेषाखंडाची लांबी असते। तर पहा, ए व बी यांच्या दरम्यान असणारं जे अंतर आहे त्यालाच आपण त्या रेषाखंड ए बीची लांबी असे म्हणतो। लांबी लिहिताना हे एल काढून कंसामध्ये त्या रेषाखंडाचं नाव लिहिलं जातं आणि याचं वाचन आपण लेंथ ए बी असं करतो। बरोबर, आता डिस्टन्स ए बी म्हणजे काय? ए व बी या दोन बिंदूंमधील अंतर, याला डिस्टन्स ए बी म्हणतो आपण। मग हे दोन्ही समान असतात, लेंथ ए बी बरोबर 5 एकक असेल तर
ए बी या रेषाखंडाची लांबी 5 आहे असेही या ठिकाणी लिहिले जातो। सगळ्यात मूलभूत असणाऱ्या या संकल्पना आहेत मित्रांनो, या संकल्पना जर तुम्हाला चांगल्या व्यवस्थित समजल्या तरच भूमिती हा विषय तुम्हाला सोपा जाऊ शकतो। आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपण या सर्व संकल्पना व्यवस्थितपणे समजावून घेणार आहोत। तर या ठिकाणी रेषाखंड म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं असेल। इथं रेषाखंड याला आपण इंग्रजीमध्ये लाईन सेगमेंट असं म्हणतो आणि लिहिताना सेग एबी असं लिहितो। तर हे रेषाखंड झाल्यानंतर आपल्याला किरण ही संकल्पना समजावून घ्यायची आहे। किरण म्हणजे काय? रे। तर किरण म्हणजे नेमकं काय? तर किरण ए बी, इथं आपल्याला किरण ए बी म्हणजे काय हे आपण समजावून घेणार आहोत। पाहित समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत, दोन वेगवेगळे बिंदू आहेत, आकृतीमध्ये दाखवलेत। ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत। मग रेख ए बी, आत्ताच आपण रेख म्हणजे काय हे समजावून घेतलंय की कोणतेही दोन बिंदू आणि त्यांच्या दरम्यान असणारा बिंदूंचा संच म्हणजे रेख ए बी। मग बिंदू ए व बी हे दोन भिन्न बिंदू असतील तर रेख ए बी वरील बिंदू आणि ए आणि पी च्या दरम्यान बी हा बिंदू असेल, म्हणजे बी दरम्यान असेल व पी, असे सर्व पी बिंदू यांचा संयोग संच म्हणजे किरण ए बी होय। येथील बिंदू ए ला किरणाचा आरंभ बिंदू असे म्हणतात। तर किरण म्हणजे नेमकं काय तर लक्षात घ्या, एखाद्या रेषेवर असणारा कोणताही रेषाखंड आणि तो रेषाखंड मग त्यावरील सर्व बिंदू आणि त्या रेषाखंडाच्या पुढे जर एखादा बिंदू घेतला असेल त्या रेषेवर तर त्या रेषाखंडाचा एक अंत्यबिंदू आणि आपण घेतलेला नवीन बिंदू यांच्या दरम्यान असणारे सर्व बिंदू आणि त्या पी च्या दिशेने असणारे सर्व पी बिंदू यांचा म्हणजे इथं काय सांगितलं पहा, समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत, मग रेख ए बी वरील सर्व बिंदू आणि ए दरम्यान बी दरम्यान पी असे सर्व पी बिंदू यांचा संयोग संच, असे सर्व पी बिंदू याचा अर्थ त्या रेषेवर पीच्या दिशेने बीच्या पुढे आणि पीच्या दिशेने असणारे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे त्या बिंदू संचाला आपल्याला एकत्रित करायचं आहे म्हणजेच किरण ए बी होय। आणि मग इथं ए हा जो बिंदू आहे याला आपण किरणाचा आरंभ बिंदू म्हणतो, किरणाला अंत्यबिंदू नसतो त्याला आरंभ बिंदू असतो। ए बिंदूपासून किरण उगम पावलाय आणि तो बी व पीच्या दिशेने पुढे अनंतपणे वाढवता आपल्याला येऊ शकतो। हा जो बाण दाखवलेला असतो हे बाण म्हणजे या किरणाला आपण हवं तेवढं वाढवू शकतो हे दर्शवण्यासाठी इथं हा बाण दिलेला आहे। तर किरण म्हणजे नेमकं काय हे आपल्या लक्षात आलं असेल पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात राहण्यासाठी एकदा आपण पुन्हा समजावून घेऊ। बिंदू ए बिंदू, समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत तर रेख ए बी वरील सर्व बिंदू आणि ए दरम्यान बी दरम्यान पी असे सर्व पी बिंदू यांचा संयोग संच म्हणजे किरण ए बी होय। येथे बिंदू ए ला किरण ए बीचा अंत्यबिंदू असे म्हणतात। तर या पद्धतीने मित्रांनो, जसं आता किरण जसं आपण रेख ए बीला हे शिकलो की रेख ए बीला आपण रेख बी ए असं पण लिहू शकतो, तसं किरण ए बीला आपल्याला किरण ए बी असेच लिहावं लागतं, त्याला किरण बी ए लिहिता येत नाही, किरण बी ए आपण लिहू शकत नाही। कारण बी ए लिहिल्यानंतर बी पासून किरण उगम पाहून त्या रेषेवर तो एच्या दिशेनं अमर्याद अनंत चाललाय असा त्याचा अर्थ होईल। म्हणून किरण ए बी बरोबर नाही किरण बी ए, हे दोन भिन्न किरण असतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय। आणि एकाच रेषेवर अनंत किरण आपण काढू शकतो, दाखवू शकतो, घेऊ शकतो हे लक्षात घ्यायचंय। तर किरण म्हणजे काय संकल्पना आहे हे जरा नीट थोडक्यात सोप्या भाषेत की कोणत्याही रेषेवर एखादा बिंदू आणि त्या बिंदूपासून त्या रेषेच्या उजव्या किंवा डाव्या दिशेने जाणारा अनंत बिंदू संच म्हणजे किरण असतो
हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर आहे रेषा। तर रेषा म्हणजे काय हे बघा, तसं आपण याही आधी समजून घेतलंय की रेषाची आपण व्याख्या करत नाही, रेषा म्हणजे काय हे समजावून घेऊ शकतो। तर किरण ए बीचा बिंदू संच आणि त्याच्या विरुद्ध किरणाचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होतो तो म्हणजे रेषा ए बी हा बिंदू संच आहे। लक्षात घ्या, किरण ए बीचा बिंदू संच याच आकृतीमध्ये आपण समजावून घेऊ। इथून इकडे जाणार आणि त्याचा विरुद्ध किरण, विरुद्ध किरण ही संकल्पना म्हणजे काय लक्षात घ्या। इथं आपल्याला विरुद्ध किरणही शिकताय, किरण ए बी चा बिंदू संच आणि त्याच्या विरुद्ध किरणाचा बिंदू संच म्हणजे समजा इकडं ए पासून डाव्या बाजूला त्या रेषेवर आपण पुन्हा दुसरा किरण ए डी घेतला, तर या दोन किरणांचं निरीक्षण केलं असता आपल्या असं लक्षात येतंय की किरण ए बी आणि किरण ए डी या दोन किरणांचा आरंभ बिंदू हा सामायिक आहे ए, आणि ते एकाच रेषेवर विरुद्ध दिशांनी जात आहेत, म्हणून या दोन किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण असे म्हणतात। लक्षात ठेवायचं विरुद्ध किरण म्हणजे काय, जे दोन किरण एकाच रेषेवर असतात त्यांचा आरंभ बिंदू सामायिक असतो आणि एकाच रेषेवर विरुद्ध दिशांनी जाणाऱ्या दोन किरणांना आपण परस्परांचे विरुद्ध किरण असे म्हणतो। मग थोडक्यात या ठिकाणी किरण ए बी याचा सर्व बिंदू संच आणि त्याच्या विरुद्ध किरणाचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होईल तो म्हणजे रेषा ए बी होय। तर या ठिकाणी पहा, हा किरण ए बी किरण ए डी यांचा दोन्हींचा बिंदू संचाचा संयोग संच म्हणजे रेषा ए बी म्हणू शकतो आपण, रेषा डी बी म्हणता येईल, रेषा ए डी पण म्हणता येईल। इथं आपण रेषेला वेगवेगळी नावं देऊ शकतो कारण या बिंदू संचावर हे जर बिंदू असतील तर कोणतंही नाव दिलं, रेषा ए डी, त्यानंतर रेषा ए बी, रेषा ए डी, असे कोणतीही नावं जर आपण या ठिकाणी दिले, ए डी आपण घेतलं होतं, डी बी एडीच्या जागेवर आपण काय करू, डी बी हा रेषाखंड असंही लिहिलं तरी किंवा बी डी हा असं जरी लिहिलं तरी ही रेषा आहे हे आपल्या लक्षात येईल। मग रेषा लिहिण्यासाठी रेषेला आपण दोन पद्धतीने लिहू शकतो, एक तर त्या रेषेवर असणाऱ्या सर्व बिंदूंपैकी कोणतेही दोन बिंदू कॅपिटल लेटर्सनं घ्यायचे, किंवा अशी जर रेषा आपल्याला दिली असेल इथं आणि त्या रेषेच्या बाहेर स्मॉल लेटरमध्ये एखादं अक्षर आपण घेऊ शकतो, जसं की इथं रेषा यम, एका अक्षरात लिहायचं असेल रेषेला नाव द्यायचं असेल तर ते अक्षर स्मॉल लेटरमध्ये घ्यायचं आहे, आणि जर दोन बिंदूंनी रेषेला लिहायचं आहे तर ते दोन्ही बिंदू आपल्याला कॅपिटल्समध्ये घ्यायचे असतात। तर हे रेषा यम होऊ शकतं, रेषा एन, या पद्धतीने आपण रेषेला नाव देऊ शकतो। तर रेषा म्हणजे काय हे लक्षात आलं असेल, कोणताही किरण आणि त्याचा विरुद्ध किरण यांचा, या दोन्ही किरणांचा जो बिंदू संच असतो त्यांचा संयोग संच म्हणजे रेषा असते। तर इथं आपल्याला पुढं सांगितलंय की रेख ए बीचा बिंदू संच हा रेषा ए बीच्या बिंदू संचाचा उपसंच असतो। हा हे एक महत्त्वाचं आहे, आपल्याला या संकल्पनेला व्यवस्थित समजणं तुम्हाला आवश्यक आहे। इथं जर रेषा आपण ए बी घेतली, ए बी सी हे तीन बिंदू या रेषा ए बीवर आहेत, तर रेख ए बी म्हणजे काय हे आपण पाहिलंय, रेषाखंड म्हणजे कोणते दोन बिंदू आणि त्यांच्या दरम्यान असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे रेख ए बी। तर इथं रेख ए बी
हाँ, रेशा नहीं, रेख। ए बी हा बिंदु संच, रेषा ए बी चा उपसंच असतो। उपसंच म्हणजे रेख ए बी चा प्रत्येक बिंदू किंवा प्रत्येक घटक हा रेषा ए बी चा घटक असतो, आणि रेषा ए बी मध्ये याचे सर्व घटक वगळून इतरही घटक अजून भरपूर असतात, म्हणून इथे रेख ए बी हा रेषा ए बी चा उपसंच आहे असं म्हटलं जाईल। त्याच पद्धतीनं किरण ए बी किंवा किरण बी सी हा देखील रेषा ए बी चा उपसंच असतो, म्हणजे किरण ए बी किंवा बी सी यामधील प्रत्येक किरणाचा जो बिंदू संच आहे तो रेषा ए बी चा सुद्धा बिंदू संच असतो। त्यानंतर आपल्याला दिलं आहे एकरूप रेषाखंड म्हणजे काय, हे इथे आपण समजावून घेऊ। तर एकरूप रेषाखंड होण्यासाठी मित्रांनो दोन किंवा त्यापेक्षा अधिक रेषाखंड देणं आवश्यक असतं। जर दिलेल्या दोन रेषाखंडाची किंवा त्यापेक्षा जास्त रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात, असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे। आकृतीमध्ये आपल्याला रेख ए बी आणि रेख सी डी दिलेले आहेत। या ठिकाणी रेख ए बी ची लांबी म्हणजे लेंथ ए बी बरोबर लेंथ सी डी असेल तरच हे दोन रेषाखंड समान आहेत, एकरूप आहेत असं म्हणता येईल। जर दोन्हींची याची लांबी 7 सेमी असेल आणि याची पण 7 सेमी असेल तर हे रेषाखंड एकरूप आहेत असं म्हणतात। मग लिहिताना त्याला कसं लिहितो आपण, तर इथं लिहिताना रेख ए बी एकरूप आहे रेख सी डी। हा, इथं आपल्याला दिलंय चिन्हामध्ये। आणि जर आपण समजा या ठिकाणी अजून एक रेषाखंड घेतला रेख पी क्यू ज्याची लांबी आपण 5 सेंटीमीटर आहे असं गृहीत धरूया, इथं घेतलेला हा पी क्यू रेषाखंड ज्याची लांबी 5 सेमी आहे, ए बी ची लांबी 7 सेमी आहे, तर या ठिकाणी काय होतं आहे रेख पी क्यू ची जी लांबी आहे म्हणजे लेंथ पी क्यू जी आहे, लेंथ पी क्यू बरोबर नाही लेंथ ए बी, आणि म्हणून हे दोन रेषाखंड एकरूप नाहीत। जर रेषाखंडांची लांबी समान असेल तरच ते दोन रेषाखंड एकरूप होऊ शकतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे। आणि जर त्या रेषाखंडांची लांबी समान नसेल तर ते एकरूप नाहीत असं आपल्याला म्हणता येतं। दोन रेषाखंड एकरूप होण्यासाठी लक्षात ठेवायचं काय, आपल्याला लेंथ ए बी बरोबर लेंथ सी डी म्हणजे त्या दोन रेषाखंडांची लांबी समान असणं अत्यंत आवश्यक आहे। जर लांबी समान असेल तरच ते एकरूप असतात आणि एकरूप या पद्धतीने लिहिल्या जातं। त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट्स म्हणजे रेषाखंडांची एकरूपता जी आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला तीन गुणधर्म सांगितलेत, परावर्तनता, सममितता आणि संक्रमकता। तर इथं पहा, परावर्तनता हा जो गुणधर्म आहे रेख ए बी एकरूप आहे रेख ए बी म्हणजे कोणताही रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो। जर दुसरा कोणताही रेषाखंड घेतला यम एन पी क्यू एस टी तर तो त्यालाच एकरूप असतो, या गुणधर्माला आपण परावर्तनता गुणधर्म असं म्हणतो। जसं की समजा तुम्ही आरशाच्या समोर उभे आहात, मग आरशामध्ये आपल्याला आपलंच प्रतिबिंब आपल्याला दिसत असतं आणि सेम आपल्यासारखंच आपलीच आकृती पुढं आहे असं दिसतं, म्हणून या गुणधर्माला म्हणजे जसं आपण परावर्तित होतो आरशामध्ये आणि आपण तिथं आपल्याला दिसत असतो त्याच पद्धतीनं प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो आणि म्हणून इथं या गुणधर्माला परावर्तनता गुणधर्म असे म्हटलेलं आहे। त्यानंतर आहे सममितता हा दुसरा गुणधर्म। सममितता या दो गुणधर्मानुसार जर रेख ए बी हा रेख सी डीला एकरूप असेल तर रेख सी डी हा रेख ए बीला एकरूप असतो, म्हणजे ए बी आणि सी डी असे किती रेषाखंड या ठिकाणी घेतले आपण, दोन। तर दोन रेषाखंडापैकी जर पहिला रेषाखंड हा दुसऱ्याला एकरूप असेल तर मग दुसरा रेषाखंड हा पहिल्याशी एकरूप असतो, या गुणधर्माला आपण
सममितता गुणधर्म असे म्हणतो, त्याला आपण सायमेट्री प्रॉपर्टी म्हणजे सममितता गुणधर्म म्हणतो। मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, कोणतेही दोन रेषाखंड जर एकरूप असेल तर पहिला हा दुसऱ्याशी एकरूप असतो आणि दुसरा हा पहिल्याशी एकरूप असतो। त्यानंतर तिसरा गुणधर्म संक्रमकता, संक्रमकता जो गुणधर्म आहे यामध्ये काय सांगितलं आहे, जर रेख ए बी एकरूप आहे रेख सी डीला आणि रेख सी डी एकरूप आहे रेख ई एफला, तर रेख ए बी एकरूप असतो रेख ई एफला। म्हणजे जर पहिला रेषाखंड हा दुसऱ्याला एकरूप असेल आणि दुसरा रेषाखंड हा तिसऱ्याला एकरूप असेल, तर पहिला रेषाखंड हा तिसऱ्याला एकरूप असतो, या गुणधर्माला आपण संक्रमकता गुणधर्म असे म्हणतो। तर हा जो गुणधर्म आहे यास आपण संक्रमकता गुणधर्म म्हणत असतो। त्यानंतर हे तीन गुणधर्म या ठिकाणी लक्षात ठेवा, परावर्तनता, सममितता, संक्रमकता। पुढे आपल्याला रेषाखंडाचा मध्यबिंदू, कोणत्याही रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो हेही लक्षात ठेवायचं आपल्याला। इथं पुढं आपल्याला सांगितलं आहे, पहा मध्यबिंदू समजावून घेताना जर यम हा बिंदू ए व बीच्या दरम्यान असेल, म्हणजे ए दरम्यान यम दरम्यान बी असं जर आपल्याला दिलेलं असेल आणि रेख ए यम एकरूप आहे रेख यम बी या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तरच ते एकरूप होतात हेही आपण शिकलो। मग आकृतीत व्यवस्थित आपल्याला समजेल, पहा इथे यम बिंदू हा ए व बीच्या दरम्यान आहे म्हणजे दोन्हींच्या मध्ये आहे आणि त्यानंतर रेषाखंड ए एमची लांबी आणि बी एमची लांबी समान आहे म्हणून एकरूपता दर्शवणारे चिन्ह या दोन रेषाखंडांवर दिलेले आहेत। मग असं जर असेल तर यम हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे असे म्हणतात। पहा आपण मध्यबिंदू होताना काय महत्त्वाचं लक्षात घ्या की कोणताही बिंदू दोन भिन्न बिंदूंच्या दरम्यान असेल आणि त्या बिंदूमुळं जर दोन मूळ रेषाखंडाचे दोन भिन्न रेषाखंडात रूपांतर होत असेल आणि ते दोन्ही रेषाखंड एकरूप असतील तर तो दरम्यान असणारा बिंदू त्या मूळ रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे असे म्हणतात। इथं यम हा बिंदू ए व बीच्या दरम्यान आहे आणि रेख ए एम बरोबर रेख एम बी म्हणजेच रेख ए एम आणि एम बी हे एकरूप रेषाखंड आहेत म्हणून यम हा बिंदू रेख ए बीचा मध्यबिंदू आहे आणि मग प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो हेही आपण लक्षात ठेवायचं आहे। आणि मध्यबिंदूच्या संदर्भामध्ये आपल्याला एक म्हणजे काही समीकरण इथं मिळत असतात आपल्याला लिहिताना असं लिहिता येत असतं की वेगवेगळ्या पद्धतीने आपण यम हा मध्यबिंदू हे लिहू शकतो। त्यासाठी पहिल्यांदा लिहिता येईल रेख रेख ए एम एक रूप आहे रेख यम बी, याचाच अर्थ काय होईल म्हणजे जर ए दरम्यान यम दरम्यान बी आहे आणि रेख एम एकरूप रेख एम बी आहे म्हणजे यम हा मध्यबिंदू आहे। त्यानंतर लेंथ ए एम बरोबर लेंथ यम बी बरोबर एक छेद दोन यासाठी की निम्म एक छेद दोन ए बी म्हणजे या प्रत्येक रेषाखंडाची लांबी ही मूळ रेषाखंडाच्या लांबीच्या निम्पट आहे असं आपण इथं दाखवू शकतो। त्यानंतर दुसऱ्या पद्धतीनं याला जर लिहायचं असेल तर लेंथ लेंथ ए बी बरोबर आता ए बी ची तुलना आपण या छोट्या रेषाखंडांशी जर केली तर लेंथ ए बी बरोबर दोन म्हणजे दुप्पट असेल लेंथ ए एम बरोबर दोन लेंथ यम बी। तर ही समीकरण आपल्याला मध्यबिंदू दिला असताना उदाहरण सोडवताना लिहावे लागत असतात हे लक्षात ठेवायचे। हे दोन भिन्न समीकरणं एकाखाली एक इथं मी लिहून दाखवतो म्हणजे तुम्हाला पुन्हा व्यवस्थित समजेल। इथं काय दिलं आहे आपल्याला रेख लेंथ ए एम
बरोबर लेंथ, यम बी बरोबर 1/2 लेंथ ए बी, हे एक समीकरण आणि याच्या उलट समीकरण लेंथ ए बी बरोबर 2 लेंथ ए एम बरोबर 2 लेंथ एम बी। म्हणजे या ठिकाणी काय आहे, छोटा रेषाखंडाची तुलना मूळ रेषाखंडाशी केली असता लहान रेषाखंड हा मूळ रेषाखंडाच्या निमपट दाखवलाय, 1/2 म्हणजे निमपट, आणि इथं मोठ्या रेषाखंडाची तुलना लहान रेषाखंडाशी केली असता मोठा रेषाखंड हा लहान रेषाखंडाच्या दुप्पट आहे असे इथं आपण दाखवलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मध्यबिंदूच्या संदर्भात लक्षात ठेवायची की कोणत्याही रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू आपल्याला दिलेला असतो किंवा असतो, एकापेक्षा जास्त मध्यबिंदू कोणत्याही रेषाखंडाला नसतात। त्यानंतर रेषाखंडांची तुलना, रेषाखंडांची तुलना ही त्यांच्या लांबीवरून करता येत असते। या ठिकाणी दोन रेषाखंड दाखवलेत, एक ए बी आणि दुसरा सी डी, तर ए बी रेषाखंडाची लांबी जर 3 सेंटीमीटर असेल आणि सी डी रेषाखंडाची लांबी 5 सेमी असेल, तर इथं आपण अगोदर संख्यांची तुलना करू, म्हणजे 3 लहान आहेत 5 पेक्षा, आणि म्हणून रेख ए बी लहान आहे रेख सी डी पेक्षा, रेख ए बी ची लांबी ही सी डी ची लांबीपेक्षा लहान आहे, म्हणून रेख ए बी हा लहान आहे सी डी पेक्षा। याला उलट्या पद्धतीनं देखील आपण तुलना या ठिकाणी करू शकतो, 5 मोठे 3 पेक्षा, म्हणून रेख सी डी मोठा आहे रेख ए बी पेक्षा। तर ही झाली मित्रांनो रेषाखंडाची तुलना, रेख ए बी ची लांबी ही रेख सी डी च्या लांबीपेक्षा कमी असेल तर लेंथ ए बी लहान आहे लेंथ सी डी, आणि रेख ए बी लहान आहे रेख सी डी, किंवा रेख सी डी मोठा आहे रेख ए बी, ज्यावर आपण इथं चर्चा केली तेच या ठिकाणी आपल्याला सांगितलंय। तर रेषाखंडाचा लहान मोठेपणा हा त्यांच्या लांबीवर अवलंबून असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। अत्यंत महत्त्वाच्या मूलभूत या गोष्टी आहेत, मोजक्या शब्दांमध्ये या संकल्पना आपल्याला इथं समजावून सांगितलेल्या आहेत, आणि ह्या बेसिक आहे, या जर समजल्या तरच पुढचं तुम्हाला सगळे प्रकरणं या गणित भाग 2 म्हणजे भूमितीचे सर्व प्रकरणं व्यवस्थित समजणार आहेत, म्हणून यांना तुम्हाला जरा व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे। पुढं आपल्याला सांगितलंय रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता, लंब असणे म्हणजे काय, तर जेव्हा एखादा रेषाखंड दिलेल्या रेषेला किंवा रेषाखंडाला किंवा किरणाला 90 अंशामध्ये छेदत असेल तर त्याला लंब असे म्हणतात, जसं इथं दाखवलंय। तर आपण समजावून घेऊ, 2 रेषाखंड, 2 किरण किंवा 1 किरण व 1 रेषाखंड यांना सामावणाऱ्या रेषा जर परस्परांना लंब असतील तर ते 2 रेषाखंड, 2 किरण किंवा 1 किरण आणि 1 रेषाखंड परस्परांना लंब आहेत असे म्हणतात। या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला 2 रेषाखंड सुद्धा परस्परांना लंब असू शकतात, या आकृतीमध्ये सगळंच दिलेलं आहे। इथं पहा, ए पासून बी पर्यंत बिंदू संच म्हणजे रेख ए बी झाला, सी पासून डी पर्यंतचा बिंदू संच म्हणजे रेख सी डी झाला, मग या ए बी रेषाखंडाला सामावणारी ही रेषा आहे आणि सी डी रेषाखंडाला सामावणारी ही रेषा आहे। रेषाखंडाला सामावणारी रेषा म्हणजे तो दिलेला रेषाखंड ज्या रेषेवर येतो त्या रेषेला, त्या रेषाखंडाला सामावणारी रेषा असे म्हणतात। तर मग हे 2 रेषाखंड दिलेत, यांना सामावणाऱ्या रेषा परस्परांना इथं 90 अंशामध्ये छेदतात, म्हणून या 2 रेषा, रेषा ए बी आणि सी डी, या परस्परांना लंब आहेत असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत। मग 2 किरण किंवा पहा, इथं 2 किरण जरी घेतले, किरण ए बी आणि किरण सी डी, की ए बी किरण म्हटल्यानंतर बिंदू संच, बिंदू ए पासून उजवीकडे जाणारा बिंदू संच,
किरण सीडी म्हटल्यानंतर बिंदू सी पासून खाली येणारा बिंदू संच हे परस्परांना इथे 90 अंशामध्ये छेदतायत, म्हणून हे परस्परांना लंब आहेत. त्याच पद्धतीनं एक किरण किंवा एक रेषा, जर किरण ए बी आणि रेषा सी डी या परस्परांना काटकोनात छेदतात, म्हणून हे देखील परस्परांना लंब आहेत असं म्हटलं जातं. म्हणून लक्षात ठेवा, दोन रेषाखंड, दोन किरण किंवा एक किरण व एक रेषाखंड यांना सामावणाऱ्या रेषा जर परस्परांना लंब असतील तर ते दोन रेषाखंड, दोन किरण किंवा एक रेषाखंड आणि एक किरण हे परस्परांना लंब आहेत असे म्हणतात. आणि लंब लिहिताना उलट टी या चिन्हामध्ये लिहिल्या जातं. रेख ए बी लंब आहे रेख रेख ए बी लंब आहे रेषा सी डीला, हे कसं लिहिल्या जाईल तर या पद्धतीनं, अगोदर रेख ए बी मग उलट टी म्हणजे याला लंब असं वाचतो आपण, आणि रेषा सी डी मग याचं वाचन रेख ए बी लंब आहे रेषा सी डी असं होईल. त्याच पद्धतीनं रेख ए बी लंब किरण सी डी असं आपण या ठिकाणी लिहू शकतो, किंवा रेषा ए बी लंब रेषा सी डी असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर बिंदूंचे रेषापासूनचं अंतर, तर बिंदू कोणत्याही बिंदूचं दिलेल्या रेषेपासूनचं अंतर म्हणजे त्या बिंदूपासून त्या रेषेवर काढलेल्या रेषाखंडाची लांबी असते. पहा लक्षात ठेवा, इथं बिंदू सी दिलाय आणि रेषा ए बी दिलाय, मग बिंदू सीचं रेषा ए बी पासूनचं अंतर म्हणजे बिंदू सी पासून रेषा ए बी वर काढलेला जो लंब रेषाखंड आहे याची लांबी म्हणजे सी बिंदूचं रेषा ए बी पासूनचं अंतर असतं. तर इथं पहा, रेख सी डी लंब आहे रेख ए बी ला, आणि बिंदू डी हा रेषा ए बी वर असेल तर सी डीच्या लांबीला बिंदू सीचे रेषा ए बी पासूनचं अंतर असे म्हणतात, आणि बिंदू डी ला सी डी या लंबाचा लंबपाद असे म्हणतात. म्हणजे बिंदू सी पासून रेषा ए बी वर जो रेषाखंड लंब काढलेला आहे तो ए बी ला ज्या बिंदूमध्ये छेदतो त्याला आपण त्या लंब रेषाखंडाचा लंबपाद असे म्हणतो. आणि जर लेंथ सी डी बरोबर ए असेल तर बिंदू सीचं रेषा ए बी पासूनचं अंतर ए आहे असं म्हटलं जातं, किंवा बिंदू सी हा रेषा ए बी पासून ए अंतरावर आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या सराव संचा अगोदर म्हणजे सराव संच 1.2 च्या अगोदर असणाऱ्या या सर्व मूलभूत संकल्पना आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेतल्या. यानंतर आता सराव संच 1.2 मध्ये दिलेले प्रश्न आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. जर आत्तापर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्याबद्दल आपले धन्यवाद, आणि नसेल केलं तर नक्की करा, ज्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन म्हणजे बेल बटन दाबा, ज्यामुळं तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मॅसेजच्या माध्यमातून मिळत राहील. धन्यवाद, भेटूया पुढच्या.